रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, जोपर्यंत एखाद्यावर वाईट प्रसंग भेटत नाही, जोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही, दोस्तानो तोपर्यंत कुणालाही कमी लेखू नका, एखाद्याची कुणाची टर उडवू नका, कधी कोणाला टोचून बोलू नका, कधी कोणाला टोमणं मारू नका, कधी कोणाचा पान उतारा करू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं दोस्तानो, कुणाच्याही गरिबीवर हसू नका, कारण दोस्तानो नीतीचा पलटवार कधी होईल हे कुणालाही सांगता येत नसतं, कारण दोस्तानो देव हा नेहमी सत्याच्या पाठीमागं असतो। म्हणून नक्की एकदा विचार करा। चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। दोस्तानो आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा। लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला। चला दोस्तानो करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। बंधनामध्ये स्वातंत्र्य असावं, आश्रुत आनंद असावा, रडण्यात हसणं असावं, चालण्यात साथ असावी, दुःखात पण सुख असावं, भांडणामध्ये प्रेम असावं, त्यांच्या नसण्यात आसनं असावं, भावनेत आदर असावा, निराशेत आशा असावी, रागात माया असावी, दुरावत जवळीकता असावी, त्यांच्या असण्यात आपलं अस्तित्व असावं, तुझं माझं न करता फक्त आपलं असावं। कधी माघार आणि कधी पुढाकार घ्यायचा हे समजलं की नातं आपोआप बहरत जात असत। सावरणाऱ्या हाताने योग्य वेळी सावरलं की वळणावरील पावलं ही सहसा वाट चुकत नाहीत। अहंकार कोणाला चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व। अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो। जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळेपुरतेच मर्यादित आहेत। नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात। परिस्थितीची जाणीव असली की पावलं आपोआप मापात पडायला लागत असतात। माणसाचं केस गेलेलं असलं तरी चालतील, पण माणूस हा गेलेली केस असू नये। माणसानं कितीही प्रयत्न केले तरी अंधारामध्ये सावली, म्हातारपणामध्ये शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये पैसा कधीच साथ देत नाही। साथ देत असतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच। कोणतंही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही। शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होत असतं। चिंते एवढं शरीराचं पोषण दुसरं कोणी करू शकत नाही। यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग असून तयार व्हायचा आहे। एकदा कर्तृत्वाच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं।
ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो। वाईट विचारांचं गवत हे नेहमी आपोआप उगवत असत, चांगल्या गोष्टी मात्र नेहमी पेराव्या लागत असतात। जे एकासाठी योग्य आहे ते दुसऱ्यासाठी असू शकत नाही, म्हणून आपला स्वतःचा मार्ग स्वतःच शोधला पाहिजे। भगवंताचे नामस्मरण म्हणजे मनातील असंख्य विचारावर घातलेली जमावबंदी असते आणि आयुष्य सत्कारने लावण्याची सुवर्ण संधी असते। इथं प्रत्येक वाट चांगली नसते, जपून बनवा नाती। इथं प्रत्येक माणूस आपला नसतो, जपून घ्या निर्णय। इथं प्रत्येक पर्याय योग्य नसतो, जपून ठेवा विश्वास। इथं प्रत्येक चेहरा खरा नसतो, बोलण्यातला राग हा सर्वांना दिसत असतो, पण रागातलं प्रेम ओळखणारे फार कमी असतात। एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही। आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय वागतो याच्यावरून आपली लायकी ठरत असते। संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्ध ही शांतपणे जिंकता येत असतात। नाते जपताना देखावा नाही तर त्यामध्ये आपुलकीचा ओलावा असावा लागत असतो। प्रार्थना करताना व्यक्तीनं मंदिरात राहणं आवश्यक नाही, परंतु व्यक्तीच्या मनामध्ये देव असणं खूप महत्वाचं असतं। ज्याची काहीच गॅरंटी नसते ते म्हणजे आयुष्य, आणि ज्याची पक्की गॅरंटी असते ते म्हणजे मरण। चुकत नाही असं कोणीच नाही, फक्त दुसऱ्यांची चूक गावभर मोठी करायची आणि आपली चूक झाकून ठेवायची, असा स्तुत्य उपक्रम प्रत्येकजण मोठ्या शीतापीनं राबवत असतात।